नमस्कार मित्रांनो, कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही घरकुलाच्या प्रतीक्षेत असाल तर ही महत्त्वाची अपडेट अवश्य पहा, कारण 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत म्हणजे मित्रांनो 3 ते 4 महिन्यात राज्यामध्ये 5 लाख घरकुले लोकांना दिली जाणार आहेत। तर याबाबत राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा करून एक संकल्प केला आहे। तर त्यांनी काय सांगितलं आहे पहा मित्रांनो। गोरगरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे। या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वतःच्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे। महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा 2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ। तर मित्रांनो, असा निर्धार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे। तसेच पुढे म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरवण्यात यशस्वी होत आहे आणि याचाच भाग म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबवलेल्या महाआवास अभियान ग्रामीण टप्पा 1 मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ग सुरू करण्यात आले आहेत। याचबरोबर राज्यात 50112 भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। या टप्पा 1 मध्ये आपण 4,25,000 घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत। मित्रांनो, राज्यात 20 नोव्हेंबर 2021 पासून घरकुलांना गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान राबवण्यात आले आहे आणि हे अभियान 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे। तर या अनुषंगानेच राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी जनतेला दिली आहे। मित्रांनो, या महाआवास अभियानाबाबत मागे काही दिवसांपूर्वी शासनाने एक GR सुद्धा निर्गमित केला होता आणि त्या GR विषयी आपण सविस्तर माहिती सुद्धा घेतली आहे। घरकुल लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी 7 दिवसात घरकुलांना मंजुरी देणे, लवकरात लवकर हप्त्यांचे वितरण करणे तसेच ज्याला घरकुल बांधायला जागा नाही त्याला सुद्धा घरकुल देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय त्या GR मध्ये घेण्यात आले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब अवश्य करा। आणि हा मित्रांनो, घरकुल योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।